कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. चिका मला खरच खूप टेंशन आले, काय होणार आहे. यार तुझं सासर कसलं सॉलिड आहे ग, तू ना जाम लकी आहेस. हा वीणा, तू सारखं त्याच त्याच गोष्टीचा विचार करू नको. हा आता आतके येतील ना, आपल्याला कळेलच काय ते. चिका तुला खरं सांगू, मला ना आता या लग्नाचंच टेन्शन आलं. का? अगं एवढं छान घर आहे, एवढी चांगली माणसं आहेत. मला सगळं मान्य आहे, सगळं छान आहे, पण मी जर उद्या लग्न करून या घरात आले आणि माझ्याकडून काही चूक झाली तर मला ह्याची काळजी वाटते. मीना तू जरा जास्तच विचार करतेस असं नाही का ग वाटत तुला? मला नमस्कार. नमस्कार, मी चिन्मयी. बस बस ग, तू पण घरी कळवलंस. तुम्हा दोघांच्या लग्नाला मी परमिशन दिली आहे, पण माझी एक अट आहे. आ तू सॉरी, पण हुंडा वगैरे नाही, ते माझ्या तत्वात बसत नाही, त्यामुळे मी कधी त्याचा विचारही करत नाही. आणि शैलजा सदावर्तेकडे मनाची आणि पैशाची श्रीमंती आहे. सो यापुढे कधीही हा शब्द उच्चारायचा नाही. सॉरी, पण मग काय अट आहे तुमची? तुम्हा दोघांचं लग्न झाल्यानंतर तुझ्या माहेरच्या कुठल्याही व्यक्तीशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही. तू पण असं अचानक. मी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, आणि मी जे ठरवते ते फायनल असत, तुला तर माहितीच. ए बास बास प्रभास, मला नाही जमणार असं नाटक करायला. एवढं भारी सस्टेन केलं होतस ग, काय तू काय तू काय, तिचा चेहरा बघ, रडवेली झाली, टेन्शन आलंय तिला. मग तेच तर हवं होतं ना आतू. आतू यार, पण तू काय कॅरेक्टर पकडलं होतस. हा भारी, पण ना क्लायमॅक्स ची खूप घाई केलीस तू आतू यार. हो का, तुला मजा येत होती वाटत. हा आता नेक्स्ट टाइम ना तुझ्यावर अप्लाय करते मी. आतू ऍक्च्युली यार तू ह्याच्यावर पण रागवत जा ना जरा, म्हणजे खोट का होईना, पण तेवढीच आम्हाला जरा मजा घेता येईल ना याची. हो हो मिकी, आता ही माझी डाव्या बिळाची शपथ आहे तुला. लांबरा. मी का, तू आधी मला का नाही सांगितलंस ग? अग सिक्रेट होत आमचं, आम्ही असं आमचं सिक्रेट शेअर नाही करत. बर ऐका, ती अट नव्हती, पण एक अट मात्र नक्की आहे. सांगा ना. चल माझ्या, तू काय करतोस? मी पण येतो ना. नाही, तू इथेच थांब, आम्ही दोघीच जाऊ. थांब इथेच, चल मी. वीणा, तुला माहितीये हे कोण आहे?
माहित नाही आहे पण असं वाटतं की प्रभासचे आई वडील असू शकते. अगदी बरोबर. माझे दादा वहिनी. आतू तुम्ही रागावणार नसाल तर एक विचारू. तुम्ही खूप जवळ होतात ना तुमच्या भावाच्या. हो खूप जवळ होते. पण जेव्हा आपली जवळची माणसं आपल्यापासून दूर निघून जातात ना तेव्हा त्याचा खूप जास्त त्रास होतो. माझ्या आयुष्यात तर कितीदा झालंय. दादा वहिनीचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला ना तेव्हा प्रवास खूप लहान होता. मी वचन दिलं होतं दादाला काहीही झालं तरी प्रभासचा आयुष्यभर सांभाळ करीन. पोटच्या पोरासारखं वाढवीन त्याला. त्याचा बिझनेस सांभाळीन आणि प्रभासला त्या पोझिशनवर नेऊन ठेवीन जिथे दादा होता. काहीही झालं तरी सतत त्याच्या पाठीशी उभी राहीन. आज ना मी एक तुम्हाला वचन देते. मी सुद्धा कायम प्रभासच्या पाठीशी उभी असेल. अर्थात तुमची जागा नाही घेता येणार मला पण तरी तुमच्यासारखी काळजी घेण्याचा नक्की प्रयत्न करेन. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.